भंडारा जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून पावसाची संततधार सुरूच आहे त्यामुळे भंडारी जिल्ह्यातील जे नदी नाले ते ओसुंडून वाहत आहेत आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प म समजल्या जाणाऱ्या गोशेगुर धरणावर उभ्या आपण पाहू शकतो की गोशेगुर धरणाचे तेहतीसही दरवाजे खुली करण्यात आलेले आहेत सत्तावीस दरवाजे दीड मीटरनं खुली करण्यात आलेले आहेत तर सहा दरवाजे एक मीटरनं खुली करण्यात आली आहेत ह्या धरणातून जवळपास दहा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे एकंदरीत आपण पाहू शकतो की ह्या दृश्यांमध्ये ते ब गोसेखूर धरणाचे ते दारं उघडल्यामुळे गोशेगुरच्या धरणाचा पाणी जे आहे ते कशा पद्धतीनं वैनगंगा नदीमध्ये जातोय एकंदरीत हा ह्या पाण्याचा फटका सर्वाधिक जास्त चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला बसतो तर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर आणि पवनी तालुक्यालाही याचा फटका बसतो एकंदरीत जे नदीकाठावरील गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा जिल्हा प्रशासन दिलेला आहे आपण पाहू शकतो की ज ज कशा पद्धतीनं गोशेगुर धरणाचे दारं उघडले आहेत याचा सर्वाधिक फटका ज्या 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 गावांना बसतो त्या गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आज भंडारा जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट असला तरी पावसामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत पाऊस जर सतत असाच पडत असला तर जिल्ह्यामध्ये आणखी पूर परिस्थिती निर्माण होईल अशी शंका जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आलेली त्यामुळे जे नदी काठावरील गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचा इशारा जिल्हा प्रशासन दिलेला आहे प्रवीण तांडेकर झी मीडिया भंडारा विठू माऊलीचा गजर म्हणजे